एकदा काय झालं माहिती आहे का, आम्ही मूवी बघायला गेलो होतो आणि तिच्या आवडत्या ऋतिकची कुठली तरी मूवी होती आणि थिएटरच्या बाहेर ना खूप उकडत होतं माहिती आहे. तर मी सहज वैदईला विचारलं की काहीतरी पिऊया का, तर ती म्हणाली हो कॉफी पिऊया. आणि सिरियसली वैदई म्हणजे ना दिवसातून कितीही वेळा कॉफी पिऊ शकते आणि तिला स्ट्रॉंग कॉफी लागते हा नेहमी. झाली आहे का तुझी कॉफी घेऊन? निघूया आपण, म्हणजे गाडी पण रिपेअर झाली असेल आणि खूप उशीर झाला आहे ना. चल एखादी रोमॅन्टिक कविता ऐकव ना. अगं तू का थांबली असं ना, नुसतं सॉरी बोलायला सुप्पूच्या घरी जाणं बरं दिसतं का आणि ही काही वेळ आहे का कोणाच्या घरी जायची? बाबा त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, मानसला उदे आपण शांतपणे बसून ह्या विषयावर चर्चा करू आणि मग ठरवू. तानियाशी पण बोलते हा. नको नको नको, या चक्रात आता मला अडकायचंच नाहीये. हे बघ सांगून मोकळं होते ना मी, टेन्शन जाईल माझ्या डोक्यावरचं. ते ऐका ना, हे बघा एकतर रात्र झाली आहे, ही वेळ नाही आहे कोणाच्या घरी जायची आणि त्यात इन्फॉर्म न करता जाणं म्हणजे जरा अर्थी होईल की नाही म्हणून नको ना. काही नाही, सोपं आहे. हे बघ तू तानियाला फोन कर आणि तिला सांग की आम्ही तिकडे येतोय, है की नाही? सिम्पल. हे बघ आपण तिकडे थांबायचं नाही, जायचं त्यांना सॉरी म्हणायचं आणि लगेच निघायचं तिथनं. ऐकत तू लावतेस फोन कमी करू पटकन. रेवती काय चाललंय तुझं? हे बघ तू तू अशीच वागणार असशील ना तर मी आत्ताच्या आत्ता घरी जाईन. ते मीटिंग वगैरे काही नकोय मला, मला काहीच नकोय. आणि नाहीतर मी उद्या आरबीके मधून रिझाईन करेन ना, कळतंय तुला? रेवती काय काय फालतुगिरी चालली आहे हा, आणि हसतेस काय वेड्यासारखी? हे बघ तुझी तुझी नाटकं बंद कर ओके, माझ्या माझ्या डोक्यात जात आता हे सगळं. ओ गॉड, आय एम सॉरी सॉरी. पण तू तो पतिव्रता नवरी सारखा तू पत्नीव्रता नवरा आहेस का? ओ गॉड. हो अगदी बरोबर ओळखलंस, मी असाच आहे ओके. आणि मी जसा आहे ना त्याचा मला अभिमान. तू तू म्हण, तू म्हण मला, मी आहे माझ्या वैदईचा पत्नीव्रत नवरा ओके, कारण माझं प्रेम आहे तिच्यावर आणि आपण आपल्या पार्टनरशी एकनिष्ठ असलंच पाहिजे. आणि हे तुला कितीही हास्यास्पद वाटत असेल ना तरी सुद्धा मी आणि वैदई एकमेकांशी कमिटेड आहोत आणि आमचा एकमेकांवर विश्वास, कारण वैदई माझी बायको आहे. आणि तुला वैदईची शपथ आहे मानस, एक कविता ऐकव आणि अशी कविता जी तू मला कधीच ऐकवली नाहीयेस आणि वैदहीला सुद्धा. सो आईस्क्रीम. आईस्क्रीम? यस. अचानक अगं आम्ही आईस्क्रीम खायला गेलो होतो, तिकडे याने विचारलं वैदहीला आवडतं का आईस्क्रीम,
आय सेड येस अर्थात मग काय आम्ही आमची ऑर्डर कॅन्सल केली आणि फॅमिली पॅक घेतला गाडी वळवली आणि आलो इथे सुपू थँक यू सो मच पण इतक्या रात्री म्हणजे एवढा पाऊस वगैरे पडतो आणि त्यात तुम्हाला तर वेट हा दिस इज बेटर गो अहेड ओके या या डोळ्यांचे रंग आगळे दिसती मजला रोज वेगळे या रंगांच्या छटा हजारो भरून टाकती जीवन सगळे या डोळ्यांच्या पटलावरती माझ्या प्रेमाला प्रेम मिळे कधी घारोळे कधी बिलोरी कधी भासती नयन निळे या रंगांच्या सोहळ्यावरती वेडे माझे चित्त खेळे जगण्यासाठी ऊर्जा मजला तव चक्षू रंगात मिळे वाव दॅट वॉज ग्रेट थँक्स अँड थँक्यू सो मच बरं रेवती मी माझं प्रॉमिस पाळलंय आता प्लीज तू तुझं प्रॉमिस पाळ प्लीज त्यांना सांग की ती डिनर मीटिंग कॅन्सल करूया आणि प्लीज आपण घरी जाऊया आणि समीरला पण फोन करून सांग की परत जायचं आहे म्हणून तोपर्यंत मी गाडीचं बघतो घाई काय अरे अजून बरंच काही घडायचंय मानस इतक्या लवकर सगळंच कसं कॅन्सल होईल पण ह्यावेळी मीटिंग म्हणजे जरा अति नाही आहे वैदे हा ते काय वर्क लाईफ बॅलन्स वगैरे काय म्हणतात ते काय ते फक्त बहुतेक व्याख्यानापुरतच असतं वाटतं फॉलो कोणी करत नाही हा आय नो सुपू पण आता काय करणार आजची मीटिंग खरंच खूप महत्वाची होती सो त्या दोघांनाही जावं लागलं दोघे समीर गेले ना त्याच्याबरोबर आईस्क्रीम अरे आत्या फक्त तीनच बॉल्स तुमचं आईस्क्रीम कुठे हा अगं नाही जरा सर्दी खोकला झाला ना म्हणून नको वाटतंय हा अरे कुसुम सर्दी खोकला झाला तर काय आलं हो अरे सर्दी खोकल्यावरती आईस्क्रीम एकदम रामबाण उपाय माहितीये का तुला हे मला माझ्या मित्राकडनं कळलं माझा मित्र आहे ना मुकेश तो खातो सर्दी खोकला झाला की आईस्क्रीम तेव्हा मी एकदा ट्राय करून बघितलं तू ट्राय करून बघ आता तुम्हाला सांग तिकडे युरोपमध्ये किती थंडी असते केवढी किती म्हणजे मी मोजली नाही पण खूप असते पण तिकडचे लोक आईस्क्रीम खातात थंडीमध्ये का सांग का कारण आईस्क्रीम म्हणजे बर्फ बर्फ पोटात गेला की उष्णता अरे हसताय काय तुम्ही हा अरे खरंच खरंच आहे तू ट्राय करून बघ एकदा खाऊन बघ आईस्क्रीम काय नव्हतं बिंदास का बिंदास हे सुपूचे लॉजिक्स वगैरे राहू दे सुपूने आईस्क्रीम आणलाय म्हणजे ते खावंच लागणार आहे कारण ते आईस्क्रीम सुजयवाल्याकडचं आणि सुजयवाल्याकडचं आईस्क्रीम बेस्ट असतं सो सिम्पल लॉजिक आहे खाऊया आईस्क्रीम करेक्ट आहे कमाल आईस्क्रीम आणि सुजयवाल्याचा फालुदा माय गॉड डॅम डॅम गुड ना हॅलो कुठला फालुदा सुजयचा सुजयचा फालुदा कमाल असतो अरे फिर तुम लोग ने क्या फालुदा खाया यार तू सांगितलं नाही हिला अरे फालुदा फालुदा खाने का ना तो परवेज भाई का सिर्फ फालुदा का फालुदा वो नहीं खाया तो क्या फालुदा खाया तूने परवेज भाईचा फालुदा ना तिकडचा सिर्फ फालुदा मधला फालुदा म्हणजे असेल अशी बौछार असते अशी त्याच्यावर अशी मस्त ना अशी ड्रायफ्रुट्स अशी बौछार असा फालुदा त्याच्यावर असे ड्रायफ्रुट्स असं एक गोट घेतलं की असं दाताखाली असं ड्रायफ्रूट येतो मस्त असं चांगून चांगून खायचं पोट भरतं माहिती ओ हो 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 काय 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 फालुदा असतो आणि चव अरे चव म्हणजे जन्नत
तर हे फालुदा मस्त, तू उगाच आठवण काढलीस यार फालुद्याची वैदेही. आता ना असं त्या फालुद्याच्या आठवणीने ना असं तोंडाला आईस्क्रीम सुटलं माझ्या. आईस्क्रीम सुटलं नाहीये, आईस्क्रीम तोंडातच आहे आधीपासून. सो आधी आईस्क्रीम संपव आणि मग फालुद्याची आठवण वगैरे काढ. ओके तुला सांगतो. असंच ठेवलं होतंस, नाही बरी आहे. ती सुद्धा नीट जेवते. इथे झोपडा रपू आणि इथे जेवलास तू कस. काय झालंय काय तुला? आज एकदम वेगळाच मूड आहे तुझा. खूप रोमॅन्टिक मूड आहे माझा. ती माझी मैत्रीण येणार आहे ना कॉलेजमधली, वैदेही. आता तरी आली आहे का ती? वैदेही आज खूप रोमॅन्टिक व्हायचं आहे मला आणि खूप प्रेम करायचं आहे तुझ्यावर. पुढच्या महिन्यापासून ना पेपर बंदच करावा. काय रटा त्याच बातम्या असतात, चोरी दरोडे मारामाऱ्या खून. म्हणजे हे वाचून असं वाटतं ना जगात चांगल्या गोष्टी घडतच नाहीत. हो बरोबर आहे, जगात चांगल्या गोष्टींना राहिल्याच नाहीये. आता कालचंच उदाहरण घे ना, काल तू माझ्यासाठी एवढं सुद्धा आईस्क्रीम ठेवलं नाहीस. बघ ना कुठे कुठे गेली ती माझी प्रेमळ आत्या. चूक माझी नाहीये, माझी नाहीये, तुझी आत्या प्रेमळच आहे, पण चूक तुझ्या बायकोची. एक घास खात असताना वस्कन अंगावर आली ती माझ्या. हो हो वैदेही छान चाललंय हे. आत्या काय सांगता तुम्ही माझ्या नवऱ्याला? हा का त्याचे कान भरताय माझ्या विरुद्ध? बघितलंस ना तू किती सासूरवास आहे मला घरी. सासूरवास नाही नाही नाही, मला सूनवास होतो रे हिच्यामुळे. केवळ हिच्यामुळे आईस्क्रीम खाऊ दिलं नाही मला तिने. एक मिनिट, काल स्वतःच कोणीतरी म्हणालं की मला खोकला झाला, पण तरी सुद्धा मला असं वाटलं एकच खावा तर तोही खाऊ नये. कमी असं करते नाही माणूस तू माझं ऐकलं मी आधी आले की नाही या घरामध्ये. नाही मला खूप सासूरवास आहे. एक घास खाऊ द्यायचं ना पण आईस्क्रीम. यार काय चाललंय, एवढं छळणार आहेत का मला? काय चाललंय ओ गॉड, मला असं खरंच वाटत की इतका आनंद आहे, इतकं सुख आहे आपल्या घरी की असं वाटतं की कोणाची नजर नको लागायला. पण हे सगळं काय माहितीये का? कारण आपण सगळ्यांनी एकमेकांची नाती अशी चांगली जपून ठेवली आहेत म्हणून. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपला एकमेकांवर विश्वास. एक्झॅक्टली, म्हणजे नातं असो किंवा मैत्री असो,
एकमेकांवर विश्वास महत्त्वाचा. आता माझं आणि समीरचं उदाहरण घे ना. अरे मी समीरला कॉन्टॅक्टच केला नाही कालपासून. अरे तो बदलापूरला होता, तो एकटा ड्राईव्ह करत आला असेल माहितीये मी. अरे यार बघ ना. हो हो एक मिनिट एक मिनिट. सासूबाई आपण नाश्ता करूया का? बिझी लागतोय. जाऊ दे नंतर करतो. वा काय हे हाय वगैरे साठी वेळ नाहीये माझ्याकडे. काय बोलायचंय पटकन बोल. व्हॉट इज दिस? तुझ्याकडे बोलायला वेळ नाहीये सो मी फार वेळ घेणार. फालतूगिरी नकोय रेवती. काय आहे हे सगळं? तुझ्याकडे 2 मिनिटं असतील तर प्लीज जरा कार मध्ये बसशील प्लीज? बोल काय आहे सगळं? व्हॉट इज दिस? हे आरबीकेचे पेपर आणि हे आरबीकेच्या किल्ल्या. मग तू मला का देतेस? बिकॉज समीर आता मी मुंबई सोडून चालली आहे कायमची. कदाचित इंडिया सोडून जाईल. बिफोर आय गो मला आरबीके कोणाच्या तरी हवाली करायचं होतं. एखादा विश्वासातला माणूस आणि मला तुझ्याशिवाय कोणीच नाही म्हणून मी हे सगळं तुझ्या हवाली करते. यापुढे तू तुला जमेल तसं आरबीके सांभाळ. डोंट वरी मी आजच्या जे फिडविट करून घेते. यापुढे मी आरबीकेची मालकीण नसेल. काय चाललंय तुझा? गेम काय खेळत बसला? ऑफिसला जायचं ना. ऐक ना मला नाहीये आज ऑफिसला जायचा मूड. मला अजिबात नाही जायचं तिकडे. ऐक ना आता काल तुझी कॉलेज मधली मैत्रीण वैदई भेटली तुला. मी इतका छान वेळ घालवला तरी फ्रेश वाटत नाही का तुला? वाटतंय फ्रेश वाटतंय. पण मी काय म्हणतोय, काल मी मैत्रिणी बरोबर वेळ घालवला ना, सो मग आज बायको बरोबर वेळ घालवतोय. कळतंय ना तुला? रेवती प्लीज यार हे बघ वेडेपणा करू नकोस. मग काय करू मी समीर? मी कालपासून खूप डिस्टर्बड आहे. आणि कमाल आहे ना, काल मानसने जे काही केलं ते तुला बरोबर वाटलं. ते चुकीचं नाही वाटलं, ते तुला पटलं, ते वेडेपणाचं नाही. पण जे आता मी मनापासून बोलते ते वेडेपणाचं आहे. कमाल आहे. हे बघ रेवती, व्हॉट आय मीन इज की घाई मध्ये काहीतरी चुकीचा डिसिजन घेऊ नकोस. चुकीचा निर्णय तर मी कालच घेतला समीर. जेव्हा मी
मानसला कॉफी प्याला आरबीके मध्ये ते सुद्धा माझ्या बेडरूम मध्ये यायला अलाउ केलं. तेव्हा मी चुकीचा निर्णय घेतला. मला कधीच वाटलं नव्हतं की मानस या थराला जाईल. मला अंदाज होता की मानस कुठल्या मूड मध्ये, पण मला भीती नव्हती वाटत. कारण माझ्या मनातच नव्हतं की मानस असं काही करेल. त्याच्या मनात काय होत हे मला माहित नव्हतं. मला वाटलं तो एक मित्र म्हणून, एक कंपनी म्हणून एक मूड लाईट करायला आरबीके मध्ये येतो. पण त्याच्या मनात काय चाललंय याची कल्पना सुद्धा मला नव्हती. काय ग, काय म्हणतोय तो? काय नाही आता, तुम्ही जास्त विचार करून मेंदूला ताण देऊ नका. शांत व्हा तुम्ही. मी शांत हो, मी शांतच आहे. आणि मी माझ्या मेंदूला ताण देत नाही. मी आता ठरवलंय, टेन्शन देणे का लेणे का नाही. तेच ना, घरच्यांना टेन्शन येतं ना. तुम्ही जास्त विचार करू नका, शांत राहा. गौर्या आहे ना, तो सांभाळून घेईल सगळं. ओळखता ना तुम्ही त्याला? मला कोण नाही ओळखत. आलो आत्या, जरा महत्वाचं बोलायचं. बघितलं बघितलं, कशाला नादी लागतेस त्या बाईच्या. टेन्शन बाई, वरवर जरी शांत दिसत असले ना असे पेशंट, तरी जास्त सिंपथी दिली ना वास्कन अंगावर येऊ शकतात. वाटली ना भीती. हे गौरे, आपण काय करतोय? चल ना जाऊया. मला खूप भीती वाटते. बघितलंस कशी शांत असते. कुणाला सांगितलं तर खरं वाटेल का? हीच बाई लोकांच्या छातडावर बसून त्यांचा गळा आवळू शकते. गौऱ्या चल ना, मला इतकी भीती वाटते. चल ना गौऱ्या. ग तुलाच घर बघायची इच्छा होती ना. बघूया ना घर, हा बघूया. नको नको, झालं बघून. चल ना गौऱ्या, जाऊया. आता मी सांगतोय तसं कर, अजिबात रिॲक्ट न करता निकलटी घ्यायची. ओके आत्या, बाय. आम्ही निघतो. बाय आत्या. अरे बाय, काय आत्ता आलात? लगेच कुठे निघालाय? नाही, आमचं जरा एक काम आहे म्हणून आम्ही निघतो. जरा घाई आहे आम्हाला. नाही पण तुला बाथरूमला जायचं होतं ना. नाही, त्यासाठी मी पेडर रोडच्या घरी जाईन ना माझ्या. जाईन. तुम्ही काळजी घ्या हा, जास्त विचार करू नका. राहतेस मुक्कामाला राहतेस, तुमची काळजी घे. नाही निघतो निघतो. चला बाय. मला दोघांची हा गौऱ्या एक वेळा आणि त्याची मैत्रीण 10 वेळी मला सांगून गेली काळजी घ्या म्हणून. बघितलंस ना समीर, मी काय म्हणाले होते तुला. तसंच झालं. तुझा मित्र मानस बिनधास्त ठामपणे खोटं बोलून निघून गेला. स्वतः माझ्याशी इतकं घाणेरडं वागून मीच किती चीप, मीच किती वाईट हे सगळ्यांना ओरडून सांगून निघून गेला. शेवटी मुलगीच बदनाम होते रे. आणि समीर, तू बघितला असेल तर तू प्रश्न विचारल्यावर तो रागाच्या भरात तोंड लपवून निघून गेला. का? कारण त्याला सगळ्यांना फेस करायची भीती होती. त्याला हे माहित होतं की तो आणखी थोडा वेळ जरी इथे थांबला तरी तू त्याला माझ्यासमोर उभं करणार आणि तो एक्सपोज होणार. म्हणून तो चिडचिड करत हे बोला की मला या विषयावरच काही बोलायचं नाही. निघून गेला. मग आजपासून मीच बोलते समीर, तू काहीच बोलत नाहीयेस. तुला अजूनही पटत समीर? हा?
तुला अजूनही पटत नाहीये ना मी काय म्हणते ते. मैनू तुला अजूनही माझ्यावरच डाऊट आहे. नो 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 इट्स नो इट्स नॉट लाइक दॅट. एवं मी तुझ्यावर डाऊट वगैरे नाही घेते पण मानस असं काही नाही करू शकत. अँड आय कांट बिलीव्ह दॅट. रेवती, इजंट इट पॉसिबल की तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल? काहीतरी गैरसमज. आय मीन इजंट मानस असं नाही. समीर, आय नो तुला खूप मोठा धक्का बसलाय पण तूच आठव मानस तुला काय म्हणाला होता की मला बदलापूरला यायचा कंटाळा आलाय. आठव त्यांनीच तुला सांगितलं हे. हो हो. अरे आम्ही जरा येत नाही आहोत तिकडे, कॅन्सल करतोय. तू तिकडे सिच्युएशन सांभाळून घे ना प्लीज. सॉरी सॉरी समीर. मानस, इट्स डिस्कस्टिंग. अंजू यार, कम ऑन यार, मी काही केलं नाहीये यार. फार वाईट वागलायस हा मानस तू. अरे लाज कशी नाही वाटत तुला या सगळ्या गोष्टींची? शी मानस, तू तू हे गेलस. अरे मयुरी मुग्स, अरे काय बोलताय यार तुम्ही? मी तुमच्याशी तरी असं कधी वागलोय का? मी असं करेन का? अरे खाली मुंडे आणि पातळ तुंडी निघाला यार मानस तू तर. खतरनाक असं काही नाहीये यार, प्लीज हे ऐकून घे ना. मला माहित होत तू असाच असणार म्हणूनच मी तुझ्यापासून दोन हात लांब राहिले. आता तर काय रेवती मॅमलाही त्याची खात्री पटली आहे पण खूप मोठी किंमत चुकवून. मानस तुला आहे ना पोलिसात द्यायला हवं. हो यार, काय काय बोलतेस तू? मी काही केलं नाहीये यार, प्लीज ट्रस्ट मी. मानस तू हिम्मत हारू नकोस. तुला माहिती आहे ना मी आहे तुझ्या बरोबर आणि आपण दोघं एकत्र असलो की कोणत्याही संकटावर मात करू शकतो हेही तुला माहिती आहे. होईल सगळं नीट. किती दिवस अवॉइड करशील समीर? कधीतरी माझ्या समोर यावंच लागेल ना तुला. आणि मानस घाबरला असला तरी ही वैद्यही समर्थ आहे त्याला ह्या सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर काढायला. सो समीर, काहीही झालं तरी तुला माझ्याशी बोलावंच लागेल. व्हेरी सून. मी नाही केलं. प्लीज मला ऐकून घ्या यार, माझ्यावर विश्वास ठेव. मानस,
हे बघ मला माहिती आहे तू काही केलं नाहीयेस ओके शांत आणि हे काय आहे सगळं हा नको विचार करूस इतका झोप तू शांतपणे हा मी इथेच थांबते ओके नाही नाही वैदे मी नाही झोपू शकत मला मला नाही झोप येते वैदे आणि तुमचा सगळ्यांचा विश्वास कसा बसू शकतो की मी असलं काहीतरी केलंय म्हणून ती रेवती खोट बोलते यार मी प्लीज ट्रस्ट मी मला माहितीये कोणीही काही बोललं ना तरी माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर आय ट्रस्ट यू शांत झोप आता थोडा वेळ मी इथेच बसले ओके हा तुला बरं वाटत झोप मानस मला माहिती आहे तू निर्दोष आहेस आणि म्हणूनच मी तुला असं हरताना नाही बघू शकत तू आतापर्यंत ताठ मानेने जगलायस ह्या पुढेही जगशील आणि म्हणूनच मी तुला आरबीके सोडू देणार नाही कारण तुझी काहीच चूक नसताना आरबीके सोडणं म्हणजे पळपुटेपणा हो आणि मी तसं होऊ देणार नाही आणि मानस एक लक्षात ठेव तुझ्या डोळ्यातून निघालेल्या प्रत्येक अश्रूचा हिशोब त्यांना द्यावा लागेल आय प्रॉमिस